मिरज बोलवाड इथं शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळून खाक झाला तर 2 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मिरज बोलवाड इथं दुपारी ही घटना घडली. महावीर पाटील यांनी आपल्या 1 एकर 35 गुंठे प्लॉटमध्ये उसाचं पीक घेतलंय. उसाच्या शेतातून उच्च दाबाच्या विजेच्या तारा गेल्या आहेत. आज विजेच्या तारांमधून शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडून उसाला आग लागली. यावेळी गावातील तरुणांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या आगीमध्ये सुमारे 1 एकर ऊस जळून खाक झाला. यासोबतच ठिबक सिंचन पाईप जाऊन नुकसान झालं आहे. सुमारे 2 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकरी महावीर पाटील यांनी दिली आहे. कशानं जळलंय? स्पार्कनं जळलंय. स्पार्क म्हणजे काय झालं? स्पार्क पडला, 33 KV लाइट होता. 33 KV लाइट होतं काय? त्यात एक स्पार्क पडला, त्यामुळे जळला. नंतर काय झालं? अग्निशमक वगैरे काय बोलवली होती? अग्निशमक बोलवलं होतं. अग्निशमक लगेच फोन केलं, अर्धा सत्तरी आले आणि लगेच पाणी मारायला सुरुवात केली. तर गावातली 100 वर पोरं होती. त्यांनी काट्या हे झाडून घेऊन लगेच पती करून घेतले. शेजारी किती एकरचा प्लॉट आहे? हे 1 एकर 35 गुंठेचा प्लॉट आहे. म्हणजे जवळजवळ 1.25 एकरचा प्लॉट आहे. 1 एकर आणि ठिबक सिंचनचं सड जळले सगळं बायपास. साधारणतः कितीचं नुकसान झालं असं वाटतं? 2 लाखापर्यंत नुकसान झालेलं वाटतं.